मध्ये दाखवलं. वैभव तुमकडून या मॅच मध्ये चांगली अपेक्षा आहे, कारण की आज ज्या दिवसभरामध्ये त्याने फॉर्म जो त्याचा पण सुद्धा हरवलाय, तो म्हणजे टेबलाखाली तो सापडलेला नाहीये असं माहिती मिळाली आम्हाला. ओ या वेळेला खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, फिरकीचा मारा केला जातोय आणि इथे गेल कल्लास केला जातोय दिनेशचा. आणि क्या बात आहे, पहिल्या तीन चेंडू मध्ये दोन विकेट एकी धाव दिली नाहीये. महेश माळी आपल्या गोलंदाजी मध्ये आपल्या नावाचा डंका वाजवत असताना पाहायला मिळतोय. मागून दाखवल्या आणि गोलंदाजांनी ते वाकवल्या. काय जबरदस्त बॉलिंग, मागून दोन यष्ट्या दाखवल्या होत्या आणि त्या दोन यष्ट्या नक्कीच उद्ध्वस्त केल्यात महेश माळी याने. आता मात्र शेवटचा सामना आहे, शेवटच्या सामन्याचा प्रेशर जाणवतोय केतकी बॉईज खंडीपाडा टीम वरती. आपण ते तीन वेळा आतापर्यंत आपण या मॅच पर्यंत पोहोचलेले आहेत आणि प्रेशर मध्ये आतापर्यंत ते खेळताना पाहायला मिळत. मला वाटतं युनिटी स्पोर्ट चिंचोटी जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये देखील क्वार्टर फायनल मध्ये ते पोहोचले होते, त्यांना मात्र डॉमिनेट केलं होतं त्या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा आपण या स्पर्धेमध्ये शेवटच्या सामन्यामध्ये आलेत आणि बॅक टू बॅक दोन फलंदाज बाद झालेत. प्रेशर जाणवतोय जयेश. हा प्रेशरचा उल्लेख केला तर एक चर्चा झाली होती एका विषयावर. एका पत्रकाराने विराट कोहलींशी संवाद साधला होता तेव्हा त्यांना म्हटलं होतं की तुम्ही मोठ्या मॅचमध्ये मोठी कामगिरी कशी करताय, तर त्याने सांगितलं की कोणत्या प्रकारचा प्रेशर का घेत नाहीये. तर ते विराट कोहली म्हणाले की मी प्रेशर हा सकाळी नाश्त्यामध्ये खाते, कारण की मी क्रिकेट खेळताना प्रेशर मुळीच घेत नाहीये आणि मी फ्री माइंडने गेम खेळतो आणि त्यामुळे माझ्याकडून चांगलं होत आहे. आणि त्याच प्रकारचं आपण पाहते क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला तर कदाचित आपल्याकडून सुद्धा चांगलं होईल. मात्र इथे केतकी बॉईज खंडीपाडा हा संघ थोडा प्रेशर घेऊन खेळतोय आणि त्याचं चित्र आपण बघितलं तर इथे विकेट गमावे लागतायत. हॅट्रिक बॉल आणि पाहतोय कुठे धावा येत नाहीये, सिंगल डबल धावांची गरज आहे. त्या कारणासाठी आपण पाहतोय संघ नायकाने स्वतःला प्रमोट केलंय मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन लिडिंग फर्स्ट, डेलिकेट टच, फक्त दिशा दिली गेली, सिंगल धाव इथं पूर्ण झाले. आता मात्र या एका धावेने श्री गणेश होतोय. जवळ धाव दाब फलकावरती, जवळजवळ एक धाव घेण्यासाठी चार चेंडू खर्चावे लागले आणि त्या मधल्या दोन विकेट द्यावे लागले, इतकी मेहनत करावी लागली या गोलंदाजाच्या समोर. मात्र जर आपण बघितलं निडर येऊन खेळ केला तर कदाचित आपण पाहतो चित्र वेगळं बघायला मिळालं असतं. मात्र थोडंसं आपण पाहते क्रिकेट आहे आणि प्रत्येकाला आपल्या टीमचं एक जाणीव असते, आपल्या टीमला कशा प्रकारे प्रमोट करा, आपल्या टीमला कशा प्रकारे सावायचं त्या अंदाजाने खेळण्याचा प्रयत्न होता. डांगसी धावणी ट्रॅक, हा फटका चांगला खेळला, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा कॉल आणि पाहता पाहता दोन धावा सुंदररित्या कलेक्ट केल्या जात आहेत. वैभव तुम्हाला आता मात्र जबाबदारी घ्यावी लागेल, कारण की दोन खंदे फलंदाज ज्यामध्ये योगेश दुम आणि त्यानंतर मयूर दिनेश बाबर आपण पाहतो बाद झाला. आता वैभवची जबाबदारी मोठी असणार आहे, आपल्या टीमसाठी सातत्याने कर्तव्य दक्ष काम बजवावं लागेल तर तुमच्या टीमला काहीतरी करता येईल. शेवटच्या क्षणाला आपण बघितलं की बोटं कशा प्रकारे गोलंदाज चेंडूवर फिरवतंय आणि त्याचा फायदा मिळतोय, बेनिफिट मिळतोय, ते म्हणजेच गोलंदाजाला षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धाव फलकावर फक्त आणि फक्त तीन धावा, दोन गड्यांच्या मोबदल्यात तीन धावा. कौतुक करावं लागेल महेश मोहितेचं, काय चेंडू आतला शेवटचा. महेश माळी आपण पाहतोय वैभव धूम मोठ्या फटका खेळण्यासाठी सज्ज झाला होता, त्याला वाटलं असेल की चेंडू वेगवान येईल, वेगाने येईल, मात्र चेंडू जर बघितला तर कमी गतीने गेलाय त्याच्यापर्यंत. आणि आपण पाहतोय की हा आहे डॉट बॉल. षटक संपलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती फक्त आणि फक्त तीन धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन गडी बाद तीन धावा, तीन धावा पहिल्या षटकामध्ये. गोलंदाजाचा बॉल बायला राहिलाय, प्रेशर रिलीज करायचं असेल तर या षटकामध्ये धाव गतीचा आकार वाढवावा लागेल. इथेच गोलंदाजी मार्गवर येतोय. हा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर हाताळला गेलाय, वाईट चेंडूची नोंद केली जाते. एकनाथ टबाले आपण बघितलं या टीमचे कॅप्टन आहेत आणि त्यांना जाणीव आहे, त्यांना उणीव आहे आपल्या टीमला कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये आणायचं आहे, पार्टनरशिप करायची आहे. इथे तरी आपण बघितलं सध्या विकेट गेल्यानंतर जबाबदारी सांभाळून एका बाजूने धाव गती वाढवायची, विकेट नाही द्यायची आणि त्या इराद्याने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर सोच कशा प्रकारची आहे पाहूया या फलंदाजाची. चांगलं सेन्सिबल क्रिकेट खेळला जात आहे, माइंड गेम खेळला जातोय, कारण की त्यांना माहिती आहे इथे कशा प्रकारे आपल्याला स्ट्राईक रोटेट करायची, कशा प्रकारे धाव खेळ करायचा आहे.
आणि त्यांना हे चांगलं अवगत आहे आणि कोणतरी आपण बघितलं तर एक धाव घेतली आणि आपल्या टीमसाठी स्ट्राईक एंडकडे आणलंय ते म्हणजे वैभवला। प्रदीप इथे आपण बघितलं तर जवळजवळ सिंगल येत आहेत म्हणजे धाव गतीला पण उल्लेख केला लिमिटेड ओव्हरमध्ये चांगल्या स्थितीमध्ये आणायचं असेल तर आतिषबाजी सुद्धा होणे गरजेची बाब आहे। अवलेसा फटका फसला गेला शतरक्षक दूरवर ते नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जातोय दोन धावा वेगाने पूर्ण केल्या जात आहेत दोनच धावेवरती समाधान देखील मानावं लागेल। प्रयत्न चांगला होतोय वैभवचा मात्र टायमिंग साधता येत नाहीये एलिव्हेशन मिळत नाहीये आणि आपण पाहतोय फक्त दोनच धाव मिळाले या दोन धावण्याचे धाव फलक आता मात्र जाऊन पोहोचले ते सात या धावसंख्येवरती चेंडू टाकून झाले ते दोन तीन ओव्हरचा हा सामना आहे क्वार्टर फायनलचा हा सामना जो संघ जिंकेल तो सुपर फोर मध्ये प्रवेश करेल। या तीन ओव्हर नंतर आपण चिट्ट्या उडवणार आहोत पहिला सेमीफायनल आणि दुसऱ्या सेमीफायनल साठी जरूर विनंती असणार आहे जे क्वालिफायर झालेले संघाचे कर्णधार प्लीज विनंती करते आपण आपली उपस्थिती नोंदवा। चांगला चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उछाल घेतोय गतीचा मारा गेला जातो पेस आपण पाहतोय अतिरिक्त उछालाने बीट केला गेलाय फलंदाज वैभवला। जयश जर बघायचं झालं तर बॉलिंग आतापर्यंत कितके वेळेस खंडीपाडा टीमची जर बघितली तर चांगली पाहायला मिळाले बॅटिंग मध्ये कुठेतरी बॅटिंग डिपार्टमेंटमध्ये थोडस बिघाड होताना आपण पाहिलाय तुमची जर बॅटिंग झाली नाही तर बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये देखील तुम्ही काही करू शकत नाही तुम्हाला धावा बनवाव्या लागतील। खेळण्याचा प्रयत्न शतरक्षक महेश माळे फलंदाज बाद वैभव धूम याची खेळी संपुष्टात फलंदाज बाद विकेट मिळवला गेलाय वैभव धूम आज मात्र आपण बघितलं की एकही मॅच मध्ये चालेला नाहीये असं वाटलं होतं की या मॅच मध्ये तरी त्याची बॅटिंग खूप चांगली होईल मात्र पुन्हा एकदा त्याने जो फॉर्म आपला पाहतोय त्या फॉर्म मधून उपडताना पाहायला मिळालेला नाहीये आणि खराब प्रदर्शन मात्र ते आतापर्यंत चालूच राहिले। किरण धूम येते मैदानाच्या आतमध्ये चेंडू टाकून झाले त्या षटकामध्ये चार चेंडू आणि दोन चेंडू शिल्लक आहेत फलकावर फक्त आणि फक्त सात धावा। किरण धूम या खेळाडूचा उल्लेख केला याच मैदानावर आपण बघितलं तर मागचं वर्ष मागील दोन वर्षामधला तो रेकॉर्ड आहे जवळजवळ सहा चेंडूमध्ये वीस धावांची गरज असताना काळफुलातून खेळ केली होती आणि या एरिया गटातून खेळत असताना आपण बघितलं तर जवळजवळ सहा चेंडूमध्ये बावीस धावा त्याने कुठल्या गेल्या होत्या आणि आपल्या टीमला फायनलमध्ये नेऊन ठेवलं होतं। शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता आपण बघितलं या वेळेला एक धावेचा इरादा मात्र धाव मिळते जरूर एक एकच्या जास्त काय मिळणार नाहीये धावसंख्या एक ने पुढे सरकत असताना आठ धावा एक एक धावीसाठी खूप मेहनत करावी लागले खूप संघर्ष करावा लागलाय प्रदीप इथे जवळजवळ एक चेंडू शिल्लक आहे म्हणजे अकरा चेंडू मध्ये फक्त आणि फक्त आठच धावा आलेले आहेत। किरण धूम नव्याने बॅट्समन गेलाय स्ट्राईक वरती पाहतो आपण एकनाथ टबाले याला या मॅच मध्ये पाहतो आपण योगेश धूम याला मागे ठेवला गेलाय अवलेस दुसरी धावेचा प्रयत्न होतोय धावची संधी मात्र हातामधून चेंडू निसटला गेलाय दोन धावा वेगाने कंप्लीट झालेत या दोन धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे दहा या धावसंख्येवरती पाचच्या सरासरी दहा धावा दोन षटकामध्ये धाव फलकावरती लागल्या जात आहेत। आता मात्र येणारे सहा चेंडू असतील या सहा चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा घ्याव्या लागतील ते म्हणजे किरण धूम याला शेवटचा सामना या मॅच मध्ये आपण पाहतोय कुठेतरी रणनीती वेगळी आखली गेली सलामीला आपण जर बघितलं तर वैभव धूम आणि त्याच्यासोबत आपण पाहतोय योगेश धूम त्यानंतर आपण पाहतोय दिनेश बावर वन डाऊनच्या स्वरूपात मात्र ते फलंदाज लवकर बाद झाले आणि आपण पाहतोय आता मात्र प्रेशर त्यांच्या संघावरती आपल्याला पाहायला मिळतोय तर शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी देवेंद्र पवार अकरा मॅच मध्ये आतापर्यंत त्यांनी अकरा विकेट्स घेतल्यात इकॉनॉमी जर बघितलं तर 8.20 ची त्याची इकॉनॉमी आहे म्हणजे आठच्या सरासरीने त्याने धावा आतापर्यंत खर्च केल्यात। अभि नाही तर कभी नाही अभि इस बार नाही तर उस बार नाही आणि या वेळेला करावंच लागेल कारण की आपल्या टीमला या स्टेजवर आपण घेऊन आलोय आणि इथून जर मागे सोडणार तर कुठेतरी मनाला लागेल आणि असं जर करायचं नसेल तर चांगलं प्रदर्शन करावं लागेल। किरण धूम यावेळेस सफल होऊन चेंडूला खेळून काढलाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डीप मध्ये शतरक्षक राकेश चेंडूला उचललाय फेकलाय
तर अंपायरने जरूर दर्शवलं गेलं की फलंदाज जरुरी ते बाद होताना पाहायला मिळतो, म्हणजेच एकनाथ टवालेकरण की जिथे जवळजवळ स्ट्राईक एंडच्या दिशेने जो कमी पडला गेला आणि तिथेच बाद झाला होता. पंच अगोदर तिकडे देखील स्टंपला चेंडू लागला गेला होता. यस यस, क्रीस सोडली होती आपण बघतो एकनाथ टबाले याने, तेच कारण एकनाथजी टबाले यांना आपण बघतोय बाद घोषित केला गेलाय. एकच धाव मिळाली या एका धावेशी, धाव फलक आपण पाहतोय 13 या धावसंख्येवरती. चेंडू टाकून झाले 2-4 चेंडू तरी बाकी असतील. जयेश, 4 चेंडू मध्ये जवळजवळ चांगली कामगिरी करावी लागेल, कदाचित 1-2 मोठे फटके येत आहेत तर इथे चित्र थोडस वेगळं बघायला मिळू शकते. मयूर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, कितकी वाज खंडी पडाय टीम साठी, करे या मरो अशी अवस्था झाली आहे. आपल्या टीमचा बेडा पार करायचा आहे. उलटा चेंडू होता ऑन साइडला लफ करण्याचा प्रयत्न कावकर्णर क्षेत्रामध्ये, सागर तैनात आहे मात्र धाव मिळेल फक्त एक, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये नाहीये मात्र थांबवलं गेलंय. सिंगल ने धाव संख्या 14 ओव्हर पोहोचली गेली आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत, 3 चेंडू वर 3 कमीत कमी 2 तरी मोठे फटके आले तर एक चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकते ही टीम. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, बराचसा वेळ हवेत चेंडू आहे, नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय. 2 धावा मात्र मिळत आहेत, अपेक्षा आहे डिमांड आहे मात्र डिमांड कम्प्लीट केली जात नाही. सातत्याने प्रयत्न तर केले जात आहेत मात्र त्या प्रयत्नाने यश मिळत नाहीये. आणि ज्या प्रकारे किरण हा खेळाडू आपल्या टीमसाठी प्रयत्न करतोय मात्र त्याच्या बॅटमध्ये चेंडू येत नाहीये. ज्याप्रमाणे म्हटलं जाते ना थकाऊ अभी ना हिम्मत मैंने हारी है, मेरे इस टीम को जिताने के लिए मेरे तरफ से कोशिश मेरी जारी है. आणि तो कोशिश करतो तो प्रयत्न करतो आपल्या टीमला पुढे नेण्यासाठी मात्र त्याला नशीब साथ देत नाहीये. लेग स्टंपचा थोडासा बाहेर चेंडू आणि पाहतोय या वेळेला चेंडू जातोय सीमा पार आणि आय मुक्कावर आलेला चौकार. आणि हा चौकार कुठेतरी या धावसंख्येला आकार देईल आणि येणाऱ्या चेंडू मध्ये या धावसंख्येचा आकार वेगाने वाढेल यामध्ये शंका नाहीये. हा एक टर्निंग पॉइंट या मॅच चा ठरू शकतो. जयेश, या चेंडूने मुमेंटम मिळालाय सामन्याला, मुमेंटम मिळालाय, गेम चेंजिंग मुमेंट बनावा लागेल. 5 धावा अवंतरच्या स्वरूपात, धाव फलक 21 या धावसंख्येवरती. आता मात्र 2 चेंडू तुम्ही बाकी आहेत, या 2 चेंडूवर एखादा चौकार एखादा षटकार जर आला तर धाव फलक आणखीन पुढे जाईल. 21 धावा धाव फलकावरती, एक गेम चेंजिंग चौका. भोका भी दिया और चौका भी दिया, वाईट चेंडूची नोंद सुद्धा झाली. ओहो यावेळेला फुल टॉस चेंडू जरूर होता इथे बघितला आपण तर एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये वेगाने पळतात मात्र 2 धावा कम्प्लीट केल्या जात आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र इथे केला जात नाहीये. आता मात्र पाहतोय आपण 1 चेंडू शिल्लक आहे आणि एका चेंडूवर डिमांड आहे 23 धावा. 23 धावा धाव फलकावर, थ्रो चांगला झाला होता जयेश. महेश मोहितने जर हा चेंडू पकडला असता एष्टांवरती जर लावला असता तर फलंदाज बाद होऊ शकला असता, मात्र हातामधून चेंडू निसटला गेला आणि 2 धावा कम्प्लीट झाल्यात. पुन्हा एकदा किरण धूम स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. आतापर्यंत 5 चेंडूवरती 8 धाव संख्येवरती खेळतोय. 23 धावा धावावरती या चेंडूवर षटकार होता 200 रुपयाचा पारितोषिक, मात्र आपण बघितलं की तसं पारितोषिक मात्र मिळणार नाहीये. पारितोषिक जाहीर झालं होतं आनंदजी कारंडे यांच्या माध्यमातून, मात्र हा चेंडू मिस केला. धाव चेंडू 3 षटकाचा खेळ झालाय, 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 23 धावा 24 धावांचं लक्ष ठेवला गेलाय. 8 सरासरीने 24 धावा या 3 षटकामध्ये पूर्ण करायच्या असतील. योगेश देव शून्यावरती बाद झाला, वैभव धुमेने 5 चेंडूमध्ये 4 धावा बनवल्या, दिनेश बाबर हा शून्यावरती बाद झाला, त्यानंतर एकनाथ टबाले यांनी 3 चेंडूमध्ये 4 धावा बनवल्या, किरण धुमेने 6 चेंडूमध्ये 8 धावा बनवल्या, त्यानंतर मयूर बाबर 1 चेंडूमध्ये 1 धाव. तर आपण सेमीफायनलसाठी चढवतोय. महेश माळी याने 3 धावा खर्च केल्या, रितेश जाधव याने 7 धावा खर्च केल्या, त्यानंतर देवेंद्र पवार याने 13 धावा खर्च केल्यात. पहिला सेमीफायनल दुसरा सेमीफायनलसाठी चिट्टे उडवले जातील. तर कॅप्टन या
आदरणीय सन्माननीय जगनजी लोखंडे साहेबांना विनंती करते की आमच्या अतिथि कक्षा मध्ये आपण येऊन विराज मांडवा। आदरणीय सन्माननीय जगनजी लोखंडे साहेब त्यांना विनंती करते की सर आमच्या अतिथि कक्षा मध्ये येऊन आपण विराज मांडवा। तेजसजी गोवारे यांची खास करून आपणास विनंती आहे। वेलकम बैक आलेल्या सर्व खंडाच्या प्रेक्षकांचं आणि सर्वांचं मनापासून स्वागत करतोय आपण संकल्प स्पोर्ट्स सावंतवाडा प्रेझेंटा क्रिकेटचा महासंग्राम जवळजवळ आज मात्र आपण पाहिलं सुपर फोर मध्ये जाण्यासाठी ही महत्वपूर्ण लढत। किरण दुमच्या हातामध्ये चेंडू समोर फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय। मिलिंद आणि सागर अशी जोडी पाहिलंय आपण। तीन संगणक या संगणक कॅप्टन यस मॅच स्टार्ट ठेवायचं आहे। कॅप्टन या फक्त जोड्या लावल्या जातील, दोन दोनच्या जोड्या लावल्या जातील। पहिला सेमीफायनल दुसरा सेमीफायनल यस। जय गणेश गोलीपाडा टीमचा कॅप्टन या, पापडी संघाचा कॅप्टन या आणि जीवतानी गिरीज संघाचा कॅप्टन। तरच गेम ऑन होतोय। दोन्ही टीम्सला शुभेच्छा देऊया। आज मात्र पहिला चेंडू पण बघितलाय, अपील तर मोठी झाली आहे। आत्मविश्वासाने भरलेली अपील होती मात्र त्याच्यामध्ये जास्त काही नव्हतं। इथे किरण ला ज्या प्रकारे आपण पाहतोय पहिल्या या आधीच्या मॅच मध्ये जो कॉन्फिडन्स मिळाला आणि त्याच कॉन्फिडन्स नुसार गोलंदाजी होत असताना करत असताना मिलिंदच्या समोर थोडासा मिलिंद स्ट्रगल करताना बघायला मिळाला। सर्व बॅटच्या साहाय्याने आपण पाहतोय हा चेंडू जरूर चांगला फेकला गेला मात्र आपण पाहिलं तितकं सुंदर शतरक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि धाव मिळते एक आणि एक धावेशी स्वतःचा अकाउंट ओपन केला जात आहे। होली क्रॉस गोडबंदर या टीमच्या माध्यमातून आपण बघितलं तर अकाउंट ओपन केला जात आहे। भाऊदादा धुमाल यांचं आगमन होताना पाहायला मिळतंय। कल्पेश अग्रिकट्टा
चे ओनर आहेत, मालक आहेत आणि जवळजवळ सकाळच्या 17 पासून त्यांची उपस्थिती आपण पाहायला मिळते. जयेश सलग 4 दिवस त्यांची ती उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. यावेळी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चांगला श्लोक पाहायला मिळतो. वैभव थुम चेंडूच्या खाली, फलंदाज बाद, सागर याची खेळी संपुष्टात. वैभव या कॅच खाली आपल्याला चित्र असं बघायला मिळालं, थोडस उशिराने वैभव, जरा वैभवला आपण बघितलं की थोडासा थांबला आणि त्यानंतर पाहिलं की हा झेल वर जाण्याचा प्रयत्न केला. कारण की जर इथे आणखीन थोडासा वेळ घालवला असता तर मला वाटतं हा सेफ लँड झाला असता. चेंडू मात्र थोडासा साथ मिळाली ती म्हणजे नशिबाची गोलंदाजाला, फिल्डरला, आणि त्याचा फायदा मिळाला आणि इथे विकेट. महेश मोहिते आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, कारण जवळजवळ आज पाहिलं आपण की ते फॉर्मशे झुंज देत होते आणि त्यांनी सांगितलं गेलं की ते थोडेसे इंजर्ड होते, हाताची थोडीशी दुखापत होती आणि त्यानंतर आता पाहिलं आपण तर 4 टच मध्ये आलेत. काय फुलातून खेळ सा जवळजवळ 2 मॅच मध्ये आपण बघितल्या दिवसभरामध्ये. आज या टुर्नामेंटमध्ये आजच्या सरासरीने 24 धावा जयेश बनवायच्या आहेत. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आलाय. प्रेशर असणारच आहे कारण की इथे चेस करणं कठीण थोडस जात आहे चांगल्या गोलंदाजीच्या समोर. आणि हे आपण पाहते किरण पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर. अवलेसचा पहिला चेंडू ऑन साइडला, मयूर बाबर मिसफील्ड, चेंडूला अडवलाय, पकडा कॅच, जिंका मॅच, सोडाल कॅच तर हराल मॅच. चांगला प्रयत्न मयूर बाबर, दिनेश बाबरचा मोठा बंधू आपण पाहतोय. बॅकअप साठी आलाय, चेंडूला फेकला गेला, तो बंद 2 धावा पूर्ण झाल्या होत्या. 3 धावा दा फलकावरती. चांगला एफर्ट मारावा लागेल, मात्र झेल कम्प्लीट करायला हवा होता. या घडीला महेश मोहिते सारख्या खेळाडूला रोखण्याची एक संधी गमावली गेली आहे कितकी बॉईज खंडीपाडा या टीमच्या माध्यमातून. स्टेअर करण्याचा प्रयत्न केला जात आहे, काय क्षेत्ररक्षण होत आहे गली क्षेत्रामध्ये, पॉईंट क्षेत्रामध्ये, बॅकवर्ड गली पॉईंट क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. हा क्षेत्ररक्षक तैनात आहे विकास, महेश आहे, मात्र महेशच्या माध्यमातून चांगलं प्रदर्शन होत असताना बघायला मिळत आहे. इथे ह्या मॅच मध्ये आपण बघितलं तर दोन्ही संघांसाठी आपण बघितलं तर हा रफ अँड टफ वाला मुकाबला होते, कारण की कोणत्याही संघासाठी सोपं होणार नाही हा मुकाबला. ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न दिनेश येतो आणि दिनेशच्या हातातून झेल मात्र निसरला जातोय. झेल पकडायला हवेत प्रदीप, मात्र इथे झेल ड्रॉप होतात. आतापर्यंत दुसरा झेल ड्रॉप झालाय आणि अशा तऱ्हेने या षटकाची समाप्ती होताना पाहायला मिळते. ओव्हर, पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर सिंगल, त्यानंतर विकेट, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर सिंगल, त्यानंतर सिंगल. 6 चेंडू टाकून झालेले आहेत, 10 फलकावरती धावा लागल्या त्या 5-12 चेंडू आणखी 19 धावांची गरज. 12 चेंडू 19 धावा. येस, आपण पहिल्या सेमीफायनल दुसऱ्या सेमीफायनलसाठी चिट्ट्या करतोय. 4-3 संघांना आलेले आहेत, त्यानंतर चालू असलेल्या सामन्याचा एक प्रतिनिधी उपस्थित आहे. तर 2-2 जोड्या लावल्या जातील. तर पहिला सेमीफायनल आपण पाहतोय, जय गणेश गवलीपाडा आणि पापडी हा पहिला सेमीफायनल, जीवदानी गिरीज आणि विजेता संघ असा दुसरा सेमीफायनल असेल. लगेच टॉस करायचा आहे, लगेच टॉस करून घ्या. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज या मॅच मध्ये प्रामुख्याने. मिस टाइम झालाय स्वतःच्या फळदमध्ये, जेलची संधी वैभव मात्र सोडणार नाहीये. कॉटन बॉलची संधी आणि मात्र कम्प्लीट केली जात आहे आणि मिलिंदचा खेळ संपुष्टात आणला जातोय. गॉन विकेटचं पतन होताना बघायला मिळतंय. प्रदीप आपण बघितलं होतं, असं वाटलं होतं की इथे कितकी वेळेस खंडीपाडा टीम धावांसाठी जगत होती, मेहनत करत होती, मात्र त्यानंतर काही एक असं त्यांना मुवमेंट मिळाला आणि तो मुवमेंट पकडून आता आपल्या टीमचं आहे ना नशीब बदलण्याच्या इराद्याने खेळ करताना पाहायला मिळते. येणारे 11 चेंडू आणि 19 धावांची गरज. येस, मॅच पूर्णपणे टर्न झाली त्या चेंडूवरती. वाईट चेंडू हातला, चेंडू सरळ निघून सीमारेषेच्या बाहेर गेला. 5 धावा त्या चेंडूवरती मिळाल्या, लगेच दहा फलक 21 धावसंख्येवरती आलं. 24 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय, 24 धावांचं टार्गेट आहे. 5 धावा 10 फलकावरती लागल्यात, आणखी 19 धावांची गरज आहे. 11 चेंडू 19 धावा, विकेट आतापर्यंत गेल्या 2. मात्र हे दोन खेळाडू मागच्या मॅच मध्ये काय या दोन खेळाडूने एक घमासान घातला होता तोच खेळाडू आहेत. मात्र एक खेळाडूला जवळ एक जीवनदान मिळालाय, देवेंद्रचा उल्लेख केला आपण, तर तो नुकताच मैदानाच्या आतमध्ये येतोय.
जर केतके बॉयज कंडीपाडाला या इथून पुढे जायचं असेल तर या दोन खेळाडूंना खामोश ठेवावं लागेल, तर तुमच्यासाठी इथूनचा पुढचा प्रवास आहे तो सुखद होईल. कारण मागच्या मॅच मध्ये षटकारांच्या परिभाषेत बोलत होते दोन्ही फलंदाज, षटकारांचा अक्षरशः पाऊस पडला होता. 19 धावांची गरज आहे, 11 चेंडू 19 धावा. देवेंद्र पवार पॉवर दाखवेल की नाही? हवलेस एज अँड गॉन, वैभव धूम फलंदाज बाद होतोय. बॅक टू बॅक दोन फलंदाज बाद होत आहेत. देवेंद्र पवार याची देखील खेळी संपुष्टात. आता मात्र मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. वैभव ने पहिल्या दोन बॉल मध्ये जे विकेट मिळवून या मॅच मध्ये आपण बघितलं की जे कमबॅक करून दिले आपल्या टीमला आणि गरज होती, आणि तो कमबॅक आता मात्र आपण पाहू शकतोय. प्रेशर पुन्हा एकदा आता येतोय होली क्रॉस गोडबंदर या टीमवर, कारण की विकेट गेले, धावा आलेला नाहीये, चेंडू कमी झालेत आणि जवळजवळ 10 चेंडू आणि 19 धावांची गरज. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जरूर येतोय तुषार, तुषारला हुशार बनून खेळ करावा लागेल, मात्र तो सहजासहजी सोपा होणार नाहीये. गोलंदाज 2 चेंडूमध्ये 2 विकेट मिळवतोय, विकेटच्या हॅट्रिक्स वर येतोय. विकेटची हॅट्रिक्स कम्प्लीट केली जाईल का आणि गरज आहे इथे विकेटची. केतकी वाईज कंडीपाडा टीमच्या अनुषंगाने बघितलं तर विकेटची गरज आहे, होली क्रॉस गोडबंदर टीम संघाने बघितलं तर धावांची गरज आहे. काय करतं या चेंडू मागे पाहूया. वेगवान चेंडू फसला गेलाय फलंदाज, डॉट बॉल. पहिल्या दोन चेंडू वरती दोन फलंदाज बाद, त्यानंतर चेंडू आला निर्धाव, धाव फलक स्थिरावला गेलाय ते म्हणजे 5 धावसंख्येवरती. तर विनंती करतोय माननीय श्री रघुराजी जोगारी साहेबांचं इथे आगमन झालंय, त्यांना विनंती असेल की आमच्या व्यापी डॅज वरती या. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, त्यानंतर पालघर जिल्हा आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रघुराजी जोगारी साहेबांचं इथे आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत. त्यानंतर प्रमुख सल्लागार बाबूदादा माळी यांचं देखील आगमन झालंय. मात्र फलंदाज बाद होतोय, आणखी एक फलंदाज तंबूच्या आशयाला. काय गोलंदाजी केली जाते आता, मात्र आग ओघणारी गोलंदाजी व्हायला मिळतोय. चेंडू टाकून झाले जवळजवळ या षटकामध्ये आपण बघितलं तर 4, आणि या 4 चेंडू मध्ये जवळजवळ 3 विकेट मिळवले गेलेत आणि एकही धाव दिली नाहीये. गेम चेंजिंग मुवमेंट इथे पेश करत असताना केतकी बॉईज खंडीपाडा संघाचा हा गोलंदाज वैभव धूम, ज्याने आपण बघितलं जवळजवळ या मॅच मध्ये वैभव धूम च्या माध्यमातून जर मेडन विकेट षटक हाताळलं गेलं तर तेजस गोवारी यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालं. आता मात्र जबरदस्त कामगिरी, अक्षरशः वेगावरती स्वार झालाय आणि बॉलिंग करतोय. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले, एकही धाव त्याने खर्च केलेला नाहीये, 3 विकेट्स घेतल्यात. तर विनंती असेल बाबूदादा माळी, त्यानंतर सुनीलजी पागी साहेबांना विनंती असेल की आपण व्यापी डॅश वरती या आणि स्थानापन्न व्हा. जरूर मी विनंती करतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी इथे आपल्याला येताना पाहायला मिळतात. रघुनाथ जुगारी साहेब आपण पाहते, बाबूदादा महाडे आणि त्यांच्या समवेत सर्व पदाधिकारी आहेत, आणि सर्वांना विनंती करतोय की प्लीज आता ती कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हायचंय. मी विनंती करतोय आयोजकांच्या वतीने. 8 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे जयेश. 8 चेंडू 19 धावा, 8 चेंडू 19 धावा, 8 आणि कोणाची लागेल वाट हे सुद्धा बघायला मिळेल आपल्याला, कारण की एक कश्मकश भरा मुकाबला, रफ अँड टफ वाला मुकाबला आपल्याला बघायला मिळतोय. आता मात्र कठीण परिस्थितीमध्ये आलेला होली क्रॉस गडबंदर संघ, कारण की गेम चेंज क्षेत्रामध्ये मयूर बाबर आहे त्या क्षेत्रामध्ये. थोडासा फंबल झाला होता, त्या फायदा उचलण्याचा प्रयत्न, मात्र एकच धाव मिळेल. आता मात्र शेवटच्या चेंडूवरती मध्ये महेश मोहिते याला संधी मिळते. 7 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. मागच्या मॅच मध्ये काय पारी केली होती, 6 चेंडू मध्ये तब्बल 29 धावा कुठल्या होत्या. 7 चेंडू आणि 18 धावांची गरज, 7 चेंडू 18 धावा, 7 चेंडू आणि 18 धावा, म्हणजे जवळजवळ हा चेंडू खूप महत्वपूर्ण असेल या षटकातील. महेश मोहिते ऑन स्ट्राइक, अपील झाली होती. आपण पाहतोय अपील मध्ये फक्त उत्साह पाहायला मिळतोय, आत्मविश्वास कमी, निर्धाव चेंडू या षटकामध्ये फक्त जयेश एकच धाव दिली गेली. आता मात्र 6 चेंडू आणि 18 धावांची गरज, 6 चेंडू 18 धावा.
सहा चेंडू आणि 18 धावा क्या बात आहे। जयेश तुला थांबवतोय, आपण टॉस करतोय। जयगणेश गवलीपाडा आणि पीरबाबा पापडी या दोन संघादरम्यान पहिला सेमीफायनल होईल, दोन्ही संघाचे कॅप्टन या टॉस करण्यासाठी। तर मी विनंती करतोय, कल्पेश अग्रिकट्टाचे ओनर बाबूदादा धुमाळ यांनी विनंती करतोय की आपला शिव हस्ते हा टॉस करायचा आहे पहिला सेमीफायनल। पीरबाबा पापडी आणि जयगणेश गवलीपाडा दुसरा सेमीफायनल, जीवदानी गिरीज आणि विजय संघ। जरूर टॉस केला जातोय, मात्र मॅच अतिशय कुशल स्थितीमध्ये येतोय। तर टॉस केला जातोय, छापा साकार होता पापडी संघाने, मला वाटतं टॉस जिंकलाय। यस, यस पंच, यस पंच सेमीफायनल किती ओव्हरचा असेल? यस थँक्यू, 3 ओव्हरचा सेमीफायनल असेल, आपला निर्णय कळवायचा आहे। मयूर हवलेसचा पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात। जयेश जो बॅट्समन षटकार चौकारांची आदेशबाजी केली होती तो फलंदाज नॉन स्ट्राईक एंड वरती, त्याला स्ट्राईक वरती आणायला हवं आणि ते काम जो स्ट्राईकला फलंदाज त्याला करायला लागेल। मात्र पहिला चेंडू त्यांनी निर्धाव खेळून काढलाय। जरूर तो खेळाडू जवळ जवळ स्ट्राईक पासून दूर आहे आणि याचा फायदा जास्त जास्त कितकी वेळ खंडीपाडा संघ उचलण्याचा प्रयत्न करेल, कारण की जो जर फलंदाज स्ट्राईकर इनकडे आला तर कदाचित फायदा मिळेल। वाईट चेंडू दरम्यान फेकला गेलाय, या सिच्युएशन मध्ये कितकी वेळ खंडीपाडा या टीम कडून ही अपेक्षा नाहीये, मात्र आपण बघितलं की एक एक मुवमेंट कुशल असणारा, एक एक मुवमेंट आपण बघितला तर महत्त्वपूर्ण असणाऱ्या दोन्ही टीमच्या बाजूने विचार केला तर। आता मात्र रंगत निर्माण झाली मॅच मध्ये, ट्विस्ट निर्माण झालाय, करोया मरोची स्थिती निर्माण झालाय। ह्या वेळेस चेंडूला खेळ काढल्यास खेळ क्षेत्रामध्ये डीप मध्ये शतरक्षक संदीप, फंबल जरूर झालाय मात्र एकच धाव मिळेल। महेश मोहिते आपल्याकडे स्ट्राईक ठेवेल, या एका धावेशी धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 8 या धावसंख्येवरती। 4 चेंडू आणि 16 धावा, 4 चौकार किंवा 2 षटकार एक चौकार टोकाव लागेल ते म्हणजे महेश मोहिते याला। 4 चेंडू आणि 16 धावींची गरज, 4 चेंडू 16 धावा, 4 चेंडू 16 धावा पाहतोय आपण या वेळेला। गरज आहे मोठ्या फटक्यांची, कारण की या सिच्युएशन मध्ये जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये असणार आणि आपल्या टीमसाठी जर लढत असणार, प्रयत्न करत असणार, तर त्या प्रयत्नाला तुम्हाला यश कदाचित मिळू शकते। कारण की जेव्हा आपण म्हटलं जात आहे ना की 99% मेहनत केली ना तर 1% मेहनत सुद्धा आपल्या नशीब सुद्धा साथ देते आणि ते नशिबाचा साथ मिळेल काय। मिस्टर फटका चेंडूमध्ये झेल महत्वाचा आहे, शत्रक्षक पोहोचलेला नाहीये, नरेश टोकरे चेंडूवरती आलाय आणि पाहतो चेंडूला फेकतोय, फेकत नाहीये, मात्र तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्यात। 10 धावा दहा फलकावरती, 3 चेंडू 14 धावेंची गरज, 3 आता मात्र सामना तापला जयेश। 3 चेंडू आणि 14 धावा, मेहनत करावी लागेल, संघर्ष करावा लागेल आणि त्या संघर्षाचं फळ जरूर मिळेल, म्हणून मी असा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल म्हणून मी वारंवार म्हणत असतोय की पसीने के शाही से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते, जो लोग किया करते हैं मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते, मेहनत करावी लागेल। 3 चेंडू 14 धावांची गरज, या चेंडूवरती काय घडेल, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, अपील होते, अपील अपील आणि अपील, मात्र पंच आपल्या जागेवरती ठाम। निर्धाव चेंडू, आता मात्र 2 चेंडू आणि 14 धावेंची गरज, 2 चेंडू आणि 14 धावा। आता मात्र इथे होली क्रॉस गोडबंदर या टीमला त्यांची नौका आहे एखाद चमत्कारच वाजवू शकते, कारण की सध्या तरी नौका ही समुद्राच्या मध्ये अडचणीमध्ये सापडलेली आपल्याला जरूर बघायला मिळते, लाटांवरती डोलताना दिसते, कारण की जवळजवळ आपण बघितला किनाऱ्यावर येणं थोडंसं शक्य नाहीये, मात्र शक्य व्हायचं असेल तर त्यासाठी चमत्कार करावे लागेल, कारण की जवळजवळ इथे एखादा जो चमत्कार गोलंदाज करेल तच आपण पाहू शकतो या मॅच मध्ये काहीतरी वेगळं होऊ शकते। आता मात्र फलंदाज बाद, आता मात्र एक पाऊल दूर विजयापासून केतकी बॉईज खंडीपाडा टीम, 1 चेंडू आणि 14 धावेंची गरज, 1 चेंडू 14 धावा, 1 चेंडू 14 धावा। आज जवळजवळ कितकी वेळ खंडीपाडा या टीमचा परफॉर्मन्स
पाहता आज जवळ जवळ जो पॉझिटिव्ह एनर्जी आणि जवळ जवळ आपण पाहिलं तर स्वतःचं होम ग्राउंड म्हणायला काही हरकत नाहीये आणि प्रतिष्ठा आहे आणि प्रतिष्ठा नाकण्याचा त्याने प्रयत्न केलाय. आणि आज काय चमकदार खेळ करत असताना आपल्या टीम साठी आपण बघितलं तर काय एफर्ट्स लावलाय. आता पाहतोय आपण शेवटचा चेंडू शिल्लक आणि चौथा. एका चेंडूवरती मॅच मोमेंटम बदललं होतं. जो वाईट चेंडू पळला गेला आणि तो चेंडू सरळ निघून गेला होता सीमारेषा पार, त्याच्यावरती नक्कीच मोमेंटम चेंज झालं. 24 धावांचं आपण पाहतोय टार्गेट ठेवलं गेलं आणि या 24 धावा पूर्ण करणं भरपूर कठीण झालंय. आता मात्र भावेश पवार आलाय मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू सरळ यष्टनच्या वरून निघून गेलाय. चेंडू आला निर्धाव आणि आपण पाहतोय सेलिब्रेशन. तर अभिनंदन अभिनंदन केतके बॉईज खंडीपाडा हार्ड लक हॉलीक्रॉस घोडबंदर. येस केतके बॉईज खंडीपाडा, आपण मैदान लगेच खाली करायचंय. येस सहकार्य करा, लगेच आपण मैदान खाली करा, हँडशेक करा आणि